राज्य व देश पातळीवरील स्पर्धेत भाग घेऊन दोन सुवर्णपदक पटकावणाऱ्या सडकअर्जुनी तालुक्यातील केसलवाडा या लहानशा खेड्यातील 15 वर्षीय कुमारी हिना कैलास मुनीश्वर हिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याकरिता घरची आर्थिक परिस्थिती आड येत असल्याचे प्रसिद्धीमाध्यमाकडून माहिती मिळाल्याने कोहमारा येथील एरिया 51 येथे आमदार जनसंपर्क कार्यालयात कुमारी हिना कैलाश मुनीश्वर या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनीचा आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तर प्रदेश व गोवा येथे यूथ गेम काउन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन 2 सुवर्णपदक प्राप्त करून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील केसलवाडा गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्याबद्दल हिना मुनीश्वर या मुलीचा जाहीर सत्कार करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नेपाळ येथे भाग घेण्याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची जबाबदारी आमदार चंद्रिकापुरे यांनी घेतली असल्याचे सांगितले. यावेळी प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुरे, प्राध्यापिका मंजुताई चंद्रिकापुरे, नगरसेवक देवचंद तरुणे, वंदनाताई डोंगरवार, आनंद अग्रवाल, कामिनी कोबे, साईष्ठा शेख, पंचायत समिति सदस्य डॉक्टर आर बी वाढई, दुलाराम चंद्रिकापुरे, देवाजी बनकर, रजनी गिरेपुंजे, प्रियंक उजवने, अतुल फुले, दिनेश साखरे, समीर आरेकर, दीक्षा सहारे, मंजुषा बारसागड़े, अंजली मुनीश्वर, पत्रकार अनिल मुनीश्वर, राजेश मुनीश्वर, चंद्रमुनी बनसोड, बबलू मारवाड़े, अरविंद मेंढे, निखिल मुनीश्वर, लेकराम मुनीश्वर, कैलास मुनीश्वर, मुलीचे आई वडील व अन्य कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधु उपस्थित होते. कुमारी हिना कैलास मुनीश्वर राहणार किसनवाडा या ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलीनं पाठीमागे कोणतीही पार्श्वभूमी नसताना राष्ट्रीय स्तरावर धावपटूमध्ये गोल्ड मेडल प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल गावाचंच नाही, तालुक्याचंच नाही, पुणे जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव सुद्धा लोक केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये अशी अशीच उत्तरोत्तर खेळाच्या बाबतीमध्ये प्रगती होत राहील याकरता सन्माननीय अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रिकापुरे साहेब आणि गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू एवढं सांगतो. आणि तिला तिच्या या कार्यात पातळीवरची त्या स्पर्धेमध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील केसलवाडा गावची हिना मुनीश्वर या मुलीनं सुवर्णपदक मिळवलं. तिचा आज आम्ही छोटासा सत्कार केला. यानंतर सुद्धा तिने इच्छा व्यक्त केली की मला नेपाळला जायचं आहे, परिस्थिती गरिबीची आहे. मी तिला शब्द दिला की तुला नेपाळला जाण्याचा खर्च जो काही येईल तो आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाचं नेतृत्व करणारी तू एक छानशी मुलगी आहेस, तुला जी मदत पाहिजे ती मदत आम्ही आमदार म्हणून देणारच आहोत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा तिच्या पाठीशी भक्कमपणे आर्थिकदृष्ट्या उभा राहील एवढं मी तिला आजच्या प्रसंगी सांगितलं. आणि मग दोन्ही मुलीला खेळवलं तर लहान मुलगी माझी 4th-5th नंबर मध्ये खेळली, मुलामध्ये पण खेळली ते 4th-5th आणि रनिंग मध्ये पण खेळली. 4th-5th मध्ये राहिल्यामुळे तिला उत्तर प्रदेशला जाता आलं नाही आणि मोठी मुलगी तिथं 1st नंबरवर राहिल्यामुळे तिला उत्तर प्रदेशला जाण्याचा मार्ग मिळाला आणि त्यानंतर तिथं नॅशनल झाल्यामुळे तिथनं मार्गदर्शन नॅशनल त्याच्यानंतर झाला. मग गोव्याला गेम मागला तो गोव्यामध्ये पण तिनं नॅशनल मारला आणि आता आपल्या जवळ पैसा पाणी नाही आहे म्हणून सगळ्यांनी सरळ सांगू आपल्या कोचेस आणि सरांनी खेळायला आपल्या मुलींना पाठवू शकत नाही. आणि त्यानंतर पत्रकार आपले अनिलजी मुनीश्वर, राजेशजी मुनीश्वर तसेच बनसोड सर म्हणून आहेत सेंडाई ते माझ्या घरापर्यंत आले का बा अडचण आहे तुम्हाला, त्यांनी घर वगैरे बघितला. मी आज मी मोलमजुरी करून तेवढा खर्च तर नाही करणार म्हणून आज मी सर्व लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा करतो का माझ्या मुलींना मदत करावी. आणि माझी एकच इच्छा आहे का आपल्या मुलीला इंटरनॅशनल खेळलंच पाहिजे म्हणून आणि ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तिला पाठवण्याची इच्छा आहे. आणि मला आमदार साहेबांकडून एकच अजून प्रतिक्रिया करावीशी आहे की माझ्या मुलीचं फेडरेशनमधून नाही
सरकारी अकॅडमी आहे, प्रबोधनी आहे मुंबई पुणे, त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा नंबर लावून दिले पाहिजे. खासदार साहेबांनी आता कुठंतरी तुम्हाला जायचं आहे बाहेर, त्याचा खर्चाचं त्यांनी सांगितलं का आपण खर्च करणार? साहेबांनी म्हणाले की मी आपला पूर्ण खर्च देत आहोत तुमच्या मुलीच्या नेपाळला जाण्याचा, त्यांचा पण मी आभार मानतो आणि सर्व माझी मंडळी कुंडी संघाचं सुद्धा मी आभार मानत आहोत, कारण की सर्व ते माझ्या मदतीला धावत आहेत आणि माझ्या पत्रकार संघ सुद्धा मी त्यांच्या पण स्पोर्ट्स कमिटीमध्ये जेव्हा झाला त्या कमिटीमध्ये प्रत्येक तालुक्याला राज्य सरकारने 4 कोटी रुपये देण्याचं कबूल केलं होतं, पण मध्यंतरी गेल्या 1-1.5 वर्षामध्ये कोरोनाच्या संकटामुळे तो निधी कपात करण्यात आला आणि म्हणून यावर्षी आपण 2 कोटीपर्यंत आपण जे आपलं स्टेडियम आहे त्या स्टेडियमच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि जे ट्रॅक्स तयार करायचे आहेत आपल्याला त्या स्टेडियममध्ये, त्याकरता आपण जे ट्रस्ट बघतो आपण त्याला जे गादे असतात त्या ट्रॅक्ससाठी आपण त्याचा खरेदीचा कार्यक्रम घेणार आहोत. तालुका स्तरीय समितीची बैठक झाली आणि त्या समितीमध्ये आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय डीपीसी मार्फत राज्य सरकारला सुद्धा आपण पाठवतो. कार्यक्रमाबद्दल मला खूप आनंद झाला, चांगला वाटला. आता सर्व पत्रकार परिषद वगैरे आणि आमदार साहेब तसेच आपले नगरपंचायतचे सदस्य वगैरे आणि तरुण साहेब वगैरे होते, चांगला वाटला मला. AGM News 24 करिता अनिल मुनीश्वर सडकर्जुनी गोंदिया.